नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संजय राठोड सर। भूगोल या ऑनलाइन बैच मध्ये मी आपलं परत एकदा मनपूर्वक स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरच्या माध्यमातून जी मिशन टेट नावाची आपली जी काही दुसरी परीक्षा आता महाराष्ट्र शासनाने सुरुवात केलेली आहे त्याच्या संदर्भात जो भारताचा जगाचा आणि महाराष्ट्राचा भूगोल या संदर्भातले जे काही लेक्चर्स आहेत ते मी आपल्याला ऑनलाइन बॅचच्या माध्यमातून प्रोव्हाइड करणार आहे। मी मागच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला एक थोडक्यात एक सिलेबस सांगितला मित्रांनो, जो सिलेबस आपल्याला परीक्षेसाठी विचारला जातो आणि तो नेमका सिलेबस कसा आहे त्याची मी रूपरेषा मागच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगितली। त्याचबरोबर भारताचा भूगोल हा ट्रिक्सच्या माध्यमातून कसा शिकायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचं प्रेम असंच आमच्यावर राहू द्या, कारण मागच्या काही ट्रिक्सच्या माध्यमातून जे काही मी व्हिडिओ प्रकाशित केलेत या ठिकाणी मी युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेत तर त्या विद्यार्थ्यांच्या एवढ्या छान प्रतिक्रिया आल्यात मित्रांनो, आणि विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण काय करतोय की ही बॅच जी आहे ती नवीन आपण सुरुवात करतोय। आपल्या मिशन टेट सेकंड नावाच्या या ऑनलाइन बॅच मध्ये आपण आपल्या भूगोलाच्या संदर्भातले सगळे कंटेंट मित्रांनो, भलेही ते महाराष्ट्राचे असो, भारताचे असो, जगाचा भूगोल असो, यामध्ये जेवढे काही प्रश्न विचारले जातात त्या सगळ्या प्रश्नांचं अनालिसिस जे आहे आपण ट्रिक्सच्या माध्यमातून करणार आहोत। कारण मित्रांनो, ज्या वेळेस आपल्याला एक सिलेबस हा ब्रॉड कन्सेप्टच्या माध्यमातून दिला जातो आणि त्या कन्सेप्ट आपल्याला लक्षात राहत नाहीत आणि मग त्याच कन्सेप्ट जे आहेत जर आपण त्याला ट्रिक्सच्या माध्यमातून पाहिलं की ते आपल्या आपोआप लक्षात राहतात। आणि मी प्राध्यापक संजय राठोड सर तुमच्यासाठी अशा हटके ट्रिक्स घेऊन आलेलो आहे। कारण भूगोलामध्ये जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर एक मॅप रिडिंग आणि दुसरं आहे ट्रिक्स मित्रांनो। ट्रिक्सच्या माध्यमातून मॅप रिडिंग जे आहे ते आपल्याला छान पद्धतीनं बघता येतात, पाहता येतात सुद्धा, ठीक आहे मित्रांनो। पठाण सरांच्या आणि राठोड सरांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ह्या वायपी अकॅडमीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत टेट नावाची जी काही ऑनलाईन बॅच आहे या ऑनलाईन बॅच मध्ये मी आपल्याला भूगोल हा कंटेंट शिकवणार आहे हे मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं सुद्धा आहे मित्रांनो। अजून एक पुढचा एक टॉपिक मी तुम्हाला आज थोडक्यात सांगणार आहे ज्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि तो अभ्यास जर पाहिला आपण तर खूप मोठी ब्रॉड कन्सेप्ट आहे। ती ब्रॉड कन्सेप्ट आपल्याला सिलेबसमध्ये दिली गेली असली तरी आपल्याला एक त्याला स्मॉल करून कसं पाहता येईल हे सुद्धा आपल्याला बघावं लागतं। आणि ती कन्सेप्ट आहे मित्रांनो, ती म्हणजेच आपल्या पृथ्वीच्या संदर्भातली। आणि पृथ्वी म्हणलं की आता पृथ्वीची आजूबाजूची सगळी रचना तुमच्या लक्षात आली असेल। एक कन्सेप्ट तुम्हाला विचारली जाते बघा सूर्यमालाच्या संदर्भात, सूर्यमाला आकाशगंगा ह्या ज्या आहेत ह्या दीर्घिकामध्ये आहेत, नेमकं इथून पुढे जो काही क्रमांक आहे ग्रहांचा हा कशा पद्धतीने आहे। आणि मी सांगता सांगता बघा मित्रांनो, मी तुम्हाला अनालिटिकल क्वेश्चन सुद्धा या ठिकाणी सांगून देतो। तुम्हाला जनरली प्रश्न विचारला जातो की सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह हा सर्वांना पाठ आहे, पहाटेचा तारा कोणाला म्हणतात हा सुद्धा सर्वांना माहिती आहे, पण ज्या वेळेस सर्व ग्रह एका बाजूला फिरत असतात एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे, नेमका त्याच्या विरुद्ध दिशेनं फिरणारा ग्रह कोणता आहे मग, तर आपल्याला जे आहेत अशा ग्रहांची नावे विचारली जातात। त्यानंतर सर्वात जास्त कडे असणारी ग्रह कोणती आहेत हा पण प्रश्न विचारला जातो, पृथ्वीची भगिनी कोणती आहे हा पण प्रश्न विचारला जातो। हे सूर्यमालेमधले प्रश्न आहेत मित्रांनो। पण ज्यावेळेस आपण या पृथ्वीचा अभ्यास करतो त्यावेळेस पृथ्वीच्या अभ्यासामध्ये आपल्याला एक कन्सेप्ट बघायला लागते, ती म्हणजेच वायुमंडळाची। त्यामध्ये आपल्याला वायुदाब, वायुभार, वायूची रचना किंवा मग त्याचा आपण त्याला मराठीमध्ये जर स्पष्ट करून सांगायचं जर झालं तर त्याला आपण आपल्या भाषेमध्ये वातावरण म्हणतो, ठीक आहे। आता नेमकं वातावरण काय असतं, हे वातावरण कशाला म्हणायचं, नेमकं पृथ्वीचा आणि या सगळ्या गोष्टीचा संबंध कसा आहे बघा तर मित्रांनो, तुम्हाला अतिशय शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून लक्षात येऊन जाईल। तुम्ही असंख्य पुस्तके वाचली असाल, असंख्य जे काही अभ्यास आहे तो अभ्यास केला असाल, पण तुम्हाला या ट्रिकच्या माध्यमातून अजूनही छान पद्धतीनं कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होणार आहेत। आणि तमाम महाराष्ट्रामध्ये तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आपल्या लेक्चरचा खूप मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे मित्रांनो। बघा तर चला आपण जाऊया वातावरणाकडे। जनरली जर आपण वातावरण जर पाहिलं मित्रांनो तर वातावरण कशाला म्हणायचं बघा, वातावरण नेमकं कशाला म्हणायचं की बघा, वायू, बाष्प आणि त्याचबरोबर जे आहे ते धूलिकण, वायू, बाष्प आणि धूलिकण या तीन सूत्राच्या अभ्यासाला काय म्हणतात, वातावरण म्हणतात। ज्यामध्ये वायू आहे ज्याला आपण हवा म्हणतो,
ज्यामध्ये बाष्प आहे, जो पृथ्वीचं जे काही पाणी आहे पाण्याच्या माध्यमातून जे काही बाष्पयुक्त तयार होतं, त्याचबरोबर ज्याबरोबर हवेमध्ये असणारे जे काही धूळीकण आहेत, धूळ आहेत, त्यानंतर जे काही प्रमाण आहेत वाहनांच्या माध्यमातून निघणारे, या सगळ्या गोष्टीला मिश्रित करून याची जी काही गुंतागुंत आहे, याची जी काही संरचना आहे, याला आपण काय म्हणतो, वातावरण म्हणतो. तुम्हाला एकच कन्सेप्ट मध्ये या ठिकाणी वातावरण लक्षात येऊन जाईल. काय? एक वायू ज्याला आपण हवा म्हणतो, दुसरा बाष्प ज्याला आपण बाष्पीभवन म्हणतो, आणि तिसरा आहे धूलिकण. बघा धूलिकण. बघा मित्रांनो, तीन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायची. वातावरण कोणाला म्हणतात? वायू, बाष्प आणि धूलिकण. या संरचनेला आपण काय म्हणतो? ही संरचना ज्याच्यामध्ये असते त्याला आपण वातावरण म्हणतो. आता वातावरण म्हणल्यानंतर हे पर्यावरणाशी निगडीत आले मित्रांनो, आणि हीच कन्सेप्ट आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाते. ज्यावेळेस आपण एखाद्या कन्सेप्टचा अभ्यास करतो त्यावेळेस त्या कन्सेप्टला काही काही वेळेस इंग्रजीमध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे, आणि तो नेमका इंग्रजीतला प्रश्न असा आहे की नेमका जो काही वातावरण आहे, वातावरण नेमकं दोन आपल्याला कन्सेप्ट मध्ये बघा लागतं. म्हणजे पृथ्वी जर झाली तर पृथ्वीला आपल्याला दोन कन्सेप्ट मध्ये बघा लागतं. समजा ही पृथ्वी आहे, पृथ्वीच्या तळाशी किंवा पृथ्वीचा जोपर्यंत वातावरणाचा थर आहे ज्याच्यामध्ये तपांबर तापतपी आपण बघणारच आहे, हा जो घटक आहे आणि त्याच्या वरचा जो काही घटक आहे आणि त्याच्या खाली जो काही घटक आहे, या दोन घटकाच्या माध्यमातून आपल्याला काय आहे, वातावरणाचा अभ्यास करावा लागतो. बघा तर मित्रांनो, या जे काही पृथ्वी आहे, या पृथ्वीचा हा जो भाग आहे वातावरणाचा, पृथ्वीपासूनचा इथपर्यंतचा, या भागाला आपण म्हणतो मेट्रोलॉजी. मेट्रोलॉजी बघा, हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. पृथ्वीचा जो काही वातावरणाचा भाग आहे त्यामध्ये स्थितांबर असेल, आयनांबर असेल, तपांबर असेल, जे काही आपले घटक आहेत, स्तर आहेत, त्या घटकाला आपण मेट्रोलॉजी म्हणतो, आणि त्याच्या बाह्य घटकाला जे आहे आपण एरोलॉजी म्हणतो. एरोलॉजी बघा, दोन कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे, एरोलॉजी, मेट्रोलॉजी. आता ही कन्सेप्ट आपल्या लक्षात कशी राहील, तर बघा मित्रांनो, नुकतंच गव्हर्नमेंटने आता काय तयार केलेले, मेट्रो रेल्वे सुरू केलेली. मेट्रो, आता ही मेट्रो तर हवेतून तर काही चालू शकत नाही, म्हणजे याचा अर्थ कुठे चालणार आहे, ती जमिनीवर चालणार आहे. भलेही त्याला आपण ब्रिज वरनं चालवत असू, भुयारातनं चालवत असू, पण जमिनी लगत तर आहेतच ना. मग जमिनी लगत जसं आहे त्याच पद्धतीनं मेट्रो कुठे आहे, जमिनी लगत आहे, म्हणजेच आपल्या या हवामानामध्ये पृथ्वीच्या लगतचा जो काही भाग आहे त्याला आपण मेट्रोलॉजी म्हणतो. आणि ही एरोलॉजी आहे, म्हणजे आता ती कन्सेप्ट आपल्याला आपोआप लक्षात येऊन जाते की जमिनीच्या जवळच्या भागाला मेट्रो म्हणतात, ज्याला आपण मेट्रोलॉजीचा अभ्यास म्हणूया, आणि वरच्या भागाला एरोलॉजीचा अभ्यास म्हणूया. दोन कन्सेप्ट आपल्याला लक्षात या ठिकाणी ठेवता येतात. दुसरी एक कन्सेप्ट जर पाहायची जर झाली तर मी तुम्हाला परत या घटकांकडे घेऊन जातो. बघा, वायू आहे, बाष्प आहे, धूलिकण आहे, या घटकाला मिळून जे आहे ते हे काय, वातावरण तयार झालेलं आहे. आणि वातावरण म्हणलं मित्रांनो तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की या एरोलॉजीमध्ये काय तयार होतात, जसे की ढगांची निर्मिती. जवळपास 10,000 किलोमीटर पर्यंत हा स्तर पोहोचलेला आहे. मेट्रोलॉजीचा स्तर कुठपर्यंत आहे, 10,000 किलोमीटर पर्यंत आहे. आणि याची वैशिष्ट्य जर पाहिली, ढगांची निर्मिती असेल, वातावरण असेल, त्यानंतर बाकीच्या घटकांचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. हा झाला मेट्रोलॉजीवरचा एक आपल्याला एक संक्षिप्त माहिती, त्याला आपण म्हणूया मित्रांनो, ठीक आहे. हा एक महत्वाचा मुद्दा झाला. त्यानंतर जर पाहायचं जर झालं आपल्याला, तर आता वातावरण जो आहे, वातावरण तीन घटकापासून बनलेले आहे, तुम्हाला माहितच आहे, वायू आहे, बाष्प आहे, धूलिकण आहे. दुसरी एक गोष्ट बघा मित्रांनो, आता वातावरण म्हणलं की वातावरणाला चव असते का, नाही. आता वातावरणाची जर चव कळाली असती तर लोक आता इथं खारट वातावरण आहे नको राहायला, इथं गोड गोड चव आहे इथं राहूया, अशा पद्धतीनं फरक केला असता. पण वातावरणाला चव आहे का, नाहीच आहे मित्रांनो. वातावरणाला गंध आहे का, गंधक आहे का. आता वास आहे का वातावरणाला, वातावरणाला वास नाही. आता तू म्हणाल वास नाही तर वास कसा येतो, मग वास तुम्हाला माहिती आहे कुठे गेल्यानंतर कसा वास येतो. मग हा असा जो वास आहे तो प्रदेशागणिक वेगळा आहे, बरोबर आहे. आता समजा एखाद्याने 2 दिवस आंघोळ नाही केली, वास वेगळा येणार. एखाद्याने चांगली आंघोळ केली, वास चांगला येणार. मग वातावरणामध्ये दोन्ही घटक आहेत, म्हणजे वातावरणाला वास आहे का, नाहीये. वातावरणाला चव आहे का, नाहीये. मग आता ह्या घटक आपल्याला लक्षात आले, त्याचबरोबर वातावरणाला आपल्याला दिसतं का, वातावरण दिसत नाही. आपण म्हणतो का चांगलं वातावरण आहे, इथं वाईट वातावरण असं दिसतं का, नाही. त्याच्यातले धुळीकण आपल्याला तशी दिसणारच नाहीये मित्रांनो. एक गोष्ट याच्यावरनं तुम्हाला लक्षात ठेवायची, एक वातावरणाला चव नाही, वातावरणाला गंध नाही, आणि वातावरण आपल्याला दिसत नाही. मग वातावरण आहे का, अदृश्य आहे.
वातावरण कसं आहे अदृश्य आहे म्हणून ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. आता वातावरण आलं म्हणलं की आपल्याला दुसरी गोष्ट एक लक्षात राहिली पाहिजे ती म्हणजे वातावरणामध्ये असणारा एक महत्त्वाचा घटक कोणता घटक आहे सर्वात जास्त कोणता घटक आहे या ठिकाणी मित्रांनो तर सर्वात जास्त जो काही वायू आहे त्याला आपण घटक म्हणूया तो वातावरणामध्ये कोणता आहे नायट्रोजन आहे कोणता आहे तर मित्रांनो नायट्रोजन या ठिकाणी आपण लिहून घेऊया बघा सर्वात जास्त काय आहे नायट्रोजन बघा हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला गेलाय की वातावरणामध्ये असणारा सर्वात जास्त घटक कोणता आहे नायट्रोजन आता याचं जर प्रमाण पाहिलं तर जवळपास 78% आहे नायट्रोजनचं प्रमाण किती आहे 78% आहे नंबर दोनचं जर पाहिलं आपण तर यामध्ये घटक आहे तो म्हणजेच ऑक्सिजन बघा ऑक्सिजन आता ऑक्सिजन आहे आता ऑक्सिजन किती आहे जवळपास जो आहे तो 20.9% किंवा तुम्हाला कदाचित 21% पण विचारला जाऊ शकतो 20.9% हे ऑथेंटिक आपल्या जिओकल सर्व्हेनुसार पण 21% जरी आता 1.1% फरक आहे त्यामुळे 21% रेंजमध्ये आपण त्याला कन्वर्ट करूया बघा मित्रांनो ऑक्सिजन सर्वात जास्त माणसाला त्याची गरज असते बरोबर आहे आता नायट्रोजन आता हे तर या सृष्टीमध्ये सर्वात जास्त आहेच बघा हा प्रश्न कसा विचारला गेला होता मग एकदा एका परीक्षेमध्ये असा प्रश्न आला होता की जो आपण वेपर्स बनवतो ना वेपर्स खात असतो बघा बरोबर आहे ज्याला आपण काय म्हणतो वेपर्स जो वेपर्स खातो त्या वेपर्सच्या पाउच मध्ये सर्वात जास्त कोणता वायू असतो आणि हा प्रश्न आला आणि त्या ठिकाणी बऱ्याच जणांना त्याचं उत्तर चुकीचं लिहिलं तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची पाकिट बंद जे काही असतात जसे काही वेपर्स असतात त्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण असतं जेणेकरून त्यापासून ते खराब होणार नाहीयेत असं आपल्याला लक्षात ठेवता येईल म्हणून वातावरणामध्ये सर्वात जास्त घटक कोणता आहे नायट्रोजनचा आहे किती टक्के तर 78% नंबर दोन कोणता आहे ऑक्सिजन आहे किती टक्के जवळपास 21% आहे बरोबर आहे जवळपास 21% नंबर तीनचा आहे तो म्हणजेच कार्बन डायऑक्साईड ठीक आहे कार्बन डायऑक्साइड नंबर तीनला घटक आहे किती टक्के आहे हे 0.08% त्याला आपण म्हणूया म्हणजे कार्बन डायऑक्साइड किती आहे 0.08% आहे त्यानंतर जर पाहिलं आपण तर चौथा जो आहे तो आहे ऑर्गन आहे ऑर्गन किती टक्के आहे तर 0.9% बरोबर आहे मित्रांनो आपण थोडस याला काय करूया उलट करून घेऊया म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक शॉर्ट ट्रिक्स लक्षात राहील ठीक आहे आता ऑर्गन किती आहे ऑर्गन 0.9% त्यानंतर कार्बन डायऑक्साइड ठीक आहे ऑक्साइड हे किती टक्के आहे मित्रांनो तर कार्बन डायऑक्साइड हे 0.08% आणि मग राहिलेला घटक जो आहे तो इतर मध्ये कन्वर्ट करूया जे काही इतर राहिलेले असे एकूण किती आहे 100% वातावरणामध्ये आता हा फरक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मागे एकदा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असंच प्रश्न विचारला गेला होता की या वायूमध्ये किंवा या वातावरणामध्ये हायड्रोजनचं प्रमाण आहे का तर हो मित्रांनो हायड्रोजनचं पण प्रमाण आहे या इतर मध्ये कोणकोणते घटक येतात तर बघा हायड्रोजन पाण्याची वाफ धुलीकण असे इत्यादी घटक आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो तर लक्षात ठेवायचंय आता हे प्रमाण जे आहे तुम्हाला परीक्षेत विचारलं जातं की उतरत्या क्रमाने लिहा चढत्या क्रमाने लिहा आता कसंही प्रश्न आला की कसं लक्षात ठेवायचंय नायट्रोजन आहे मित्रांनो नायट्रोजन मीन्स एन ऑक्सिजन आहे ऑक्सिजन मीन्स ए त्यानंतर ऑर्गन आहे ऑर्गन मीन्स ए आणि कार्बन डायऑक्साइड मीन्स आपण त्याला सी म्हणूया काही काही लोक के पण म्हणतात जो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं म्हणेल पण आपण त्याला त्याच्या सूत्रानुसार जर पाहिलं तर सी म्हणूया आणि हे आदर घटक आहे त्यामुळे याला आपल्याला काही कन्वर्ट करायची गरज नाहीये मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लक्षात आला असेल जो वायू आहे जो वातावरण आहे वातावरण आपण कशानं आपण घेत असतो मित्रांनो तर आपल्या नाकाच्या माध्यमातून घेत असतो म्हणजे आपली हवा जी आहे ती नाकाच्या माध्यमातून घेत असतो म्हणजे तीच काय आहे नाक म्हणजेच आपले जे घटक आहेत वातावरणातले आपल्याला बघायला मिळतात बघा एन ए सी म्हणजेच काय एन ए सी असं जर याला केलं तर इंग्रजीमध्ये आपल्याला याला मराठीत केलं तर नाक असा आपल्याला उच्चार करता येतो आणि आपल्याला लगेच लक्षात येतं की नाक म्हणलं की हवा म्हणजे वातावरणामध्ये असणारे घटक मग आपण ऑक्सिजन घेतो कार्बन डायऑक्साइड सोडतो मग कार्बन डायऑक्साइड सर्वात खाली ऑक्सिजन वर आणि सर्वात जास्त मोठं प्रमाण जे आहे ते
नायट्रोजनचा आहे. एवढ्या सोप्या पद्धतीनं आपल्याला याचं जे काही स्पष्टीकरण आहे ते आपल्याला पाहता येतं मित्रांनो. तर खूप सोप्या पद्धतीनं आपल्याला असे घटक जे ते एकदम शॉर्ट ट्रिक्स न पाहता येतात. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की वातावरण कोणाला म्हणतात, बरोबर आहे. आता ही कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे मित्रांनो. एवढं कळालं असेल तर आपण थोडस मी तुम्हाला दोन गोष्टीकडे घेऊन जातो, जी दोन गोष्टी तुमच्या लक्षात राहील. एवढं लक्षात आलं असेल बघा मित्रांनो, अशा शॉर्ट ट्रिक्सच्या माध्यमातून आपण काय करणार आहेत, आपल्या या ठिकाणी भूगोलाच्या मध्ये आपल्याला अभ्यासणार आहोत मित्रांनो. हा झाला एक महत्वाचा मुद्दा मित्रांनो. त्यानंतर जर पाहिलं, आता हा मी पूर्ण कंटेंट तुम्हाला घेत नाही, अशा शॉर्ट ट्रिक्सच्या माध्यमातून मी तुम्हाला देत असतो, ठीक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फायदेशीर सुद्धा आहेत. आता दुसरा प्रश्न भारताच्या भूगोलाच्या संदर्भात आहे मित्रांनो. आता भारताचा भूगोल म्हणले की तुमच्या लक्षात आलं असेल की भारताचा भूगोल मी मागच्या वेळेस बघा की कोणकोणत्या ज्या काही टेकड्या आहेत किंवा दर्रे आहेत ते दर्रे मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्सनं सांगितलं, बरोबर आहे. म्हणजे या पद्धतीने ते मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये, आता बरेचसे विद्यार्थी मागचे लेक्चर पाहिले नसतील तर त्यांनी मागचा लेक्चर पहा, जेणेकरून तुम्हाला ट्रिक्सच्या माध्यमातून भूगोलाचा अभ्यास करता येईल. आणि खूप सोप्या भाषेमध्ये सांगतो मित्रांनो, जे तुमच्यापर्यंत पोहोचतं आणि एवढ्या छान पद्धतीनं तुमचा अभ्यास होतो की मला विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया येतात की सर तुम्ही अतिशय छान पद्धतीनं शिकवतात, तर तुमचं या ठिकाणी मला सहकार्य असंच असू द्या मित्रांनो, तुमचं प्रेम असंच भरभरून असू द्या आणि आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तर महाराष्ट्राचा असो, भारताचा असो, जगाचा असो, भूगोल म्हणलं की तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स आपल्याकडे मिळतेच मिळते मित्रांनो. तो टॉपिक कुठलाही असू द्या, त्यावर तुमची शॉर्ट ट्रिक्स बनलेली आहे म्हणजे आहेच. आणि मित्रांनो, आता मी वेळ न दवडता तुम्हाला थोड्याशा अजून एका कन्सेप्ट कडे घेऊन जातो भारताच्या भूगोलामध्ये. आता भारताचा भूगोल म्हणलं की तुम्हाला एक तर शिखरांचा क्रम विचारला जातो. बघा, आता मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलंय की शिखर कशी लक्षात ठेवायची, तरी तुम्हाला एकदा लक्षात आणून देतो की शिखर कशी लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे. आता शिखर म्हणलं की कशी लक्षात ठेवायची, बघा आता गुरुशिखर, गुरुशिखर कुठे आहे, गुरुशिखर आहे तो म्हणजेच अबू पर्वतामध्ये, बरोबर आहे. अबू पर्वतामध्ये कुठे, गुरुशिखर आहे. आता अबू म्हणलं गुरु, लक्षात कसं ठेवायचं, अबू, अबू म्हणजे आपले वडील, अबू. आता हिंदी भाषेमध्ये आपण काय म्हणतो वडिलांना, अबू. अबू कोण असतात, आपले पहिले गुरु तर असतात, बरोबर आहे, जे आपल्याला शिकवतात. अबू आहेत ते आपले पहिले गुरु आहेत, म्हणून अबू गुरुशिखर. बस एवढी सोपी ट्रिक्स आहे. अबू गुरु आहेत आपले, अबू कोण आहेत, गुरु आहेत. त्यानंतर जर पाहिलं आपण दंडकारण्य, दंडकारण्यमध्ये जर पाहिलं आपण तर मलयगिरी पर्वत आहे. दंडकारण्यमध्ये मलयगिरी पर्वत आहे. आता दंड आणि मलय या दोघांचा अर्थ कसा लावायचा आहे, तर सोपी गोष्ट आहे मित्रांनो. दंड म्हणले की आपले हात. आता हात मळाले की आपल्याला लक्षात राहतं या ठिकाणी की मळाले हात म्हणजे दंड, दंड म्हणजे आपले हात आणि ते मळालेत म्हणजे मलयगिरी. दंडकारण्य मलयगिरी, एवढ्या सोप्या कन्सेप्ट आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो. त्यानंतर मेघालयमध्ये बघा, मेघालय पठारामध्ये आपल्याला बघायला मिळतं शिलाँग नावाचं एक टेकडी बघायला मिळते. आता मेघालय आणि शिलाँग बघा तुम्हाला लक्षात ठेवता येतं, मेघालय, मेघालय आणि शिलाँग, मेघालयमध्ये शिलाँग. आता मे शी म्हणजे आपली मिशी, सोप्या कन्सेप्ट आहेत. मिशीच्या माध्यमातून आपल्याला ही कन्सेप्ट लक्षात ठेवता येते. म्हणजे अशा हॉट ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवता येतं. आता मी पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला घेत नाही, त्या ठिकाणी मी तुम्हाला अजून याच्यामध्ये जो काही वातावरणाचा भाग आहे मी चालता चालता 2 मिनिटात तुम्हाला सांगितलं, पण आता माझ्या सांगण्याचा अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. मी तुम्हाला मागे पण सांगितलंय की तुमचा महाराष्ट्राचा भूगोल असो, भारताचा असो किंवा जगाचा असो, या भूगोलाच्या प्रत्येक टॉपिकवर आपल्याकडे ट्रिक्स आहेत आणि ट्रिक्सच्या माध्यमातून सोप्या भाषेत तुम्हाला ते पाहता येतात, ठीक आहे. म्हणून आपल्या या टाईट नावाच्या जी काही बॅच आहे ती ऑनलाईन बॅच आहे, आपण वायपी अकॅडमीच्या माध्यमातून जी सुरू करतोय, त्या बॅचचा आवर्जून तुम्ही फायदा घ्या आणि त्याचा ऍडमिशन करून घ्या मित्रांनो. नवीन बॅच आपली सुरू होते आणि हे सगळे कंटेंट जे आहे तुम्हाला करंट बेस मिळेल. आणि ज्या पद्धतीनं टीईटी बॅच मध्ये आपल्या भरपूर विद्यार्थ्यांनी सक्सेस प्राप्त केलेले आहेत, आउट ऑफ मार्क घेतलेले आहेत मित्रांनो कट ऑफ पेक्षा, त्या विद्यार्थ्यांचा एक्सपिरियन्स, त्या विद्यार्थ्यांचा अनुभव, त्या विद्यार्थ्यांचा विश्वास आपल्या बॅचवर होता म्हणून त्या विद्यार्थ्यांनी ती बॅच केली, त्याचप्रमाणे तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आपली बॅच जॉईन करा आणि या बॅचचा तुम्ही आवर्जून फायदा घ्या. यामधले सगळे टॉपिक आम्ही प्रत्येक लेक्चर वाईज तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहोत मित्रांनो. या ठिकाणी मी तुमची रजा घेतोय, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.